एप्रिल महिन्यात जीएसटी मधून आतापर्यंतचा विक्रमी महसूल जमा झालाय. एप्रिल मध्ये तब्बल 141,384 कोटींचा महसूल जमा झालाय. यात सीजीएसटीचे 27,837 कोटी, एसजीएसटीचे 35,621 कोटी, तर आयजीएसटी मधून 68,481 कोटींचा महसूल जमा झालाय. केंद्रीय अर्थमंत्रालयानं ही माहिती दिलेली आहे. जीएसटी मधून विक्रमी महसूल जमा करण्यात आलेला आहे. एप्रिलमध्ये जीएसटी मधून 141,000 कोटींचा महसूल जमा झालाय. माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडनं देण्यात आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे अमरावतीमध्ये पहाटे 4 वाजल्यापासूनच रेशन दुकानाबाहेर नागरिकांनी रांगा लावल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सकाळी 11 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी आहे, त्यामुळे रेशन दुकानांवर गरीब तसंच मजूर वर्ग गर्दी करतोय. महापालिकेच्या भांडारातून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन्स चोरी प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली आहे. मुख्य व्यापाऱ्याला निलंबित करण्यात आलंय, तर सहाय्यकाला सेवामुक्त करण्यात आलेला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. जी 24 तासच्या दणक्यानंतर सांगलीत रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. सुमित हुपरीकर असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. मिरज शासकीय रुग्णालयातून रेमडेसिवीरची ही चोरी झाली होती. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी वसईतल्या चंडिका मातेची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. दोन पुजारी दोन विश्वस्त यांच्या उपस्थितीत गाभाऱ्यातच पालखी पूजन करण्यात आलं. तसंच ग्रामस्थांनी सुद्धा घरच्या घरी राहूनच आनंदोत्सव साजरा करावा आणि सहकार्य करावं असं आवाहन मंदिराच्या विश्वस्तांकडून करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता गुगलनं सुद्धा मास्क घालण्याचं आवाहन केलंय. गुगल डुडलच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केलंय. गेट वॅक्सिनेटेड, वेअर मास्क अँड सेव्ह लाईव्ह असा संदेश सुद्धा त्यांनी या माध्यमातून दिला. कोरोनामुळे अनेक व्यापाऱ्यांना फटका बसलाय. यात आईस्क्रीम उत्पादकांचा सुद्धा समावेश आहे. हंगामात सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे देशाला 15,000 कोटी तर राज्याला 1,500 कोटींचा फटका बसला. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या टाळेबंदी निर्बंध यामुळे मद्यविक्री दुकानांना जरी होम डिलिव्हरीसाठी परवानगी असली तरी सुद्धा जागेचं भाडं मनुष्यबळावरील खर्च परवडत नसल्यामुळे अनेकांनी आपले परवाने परत केल्याचं समोर आलं. आतापर्यंत 124 मद्यविक्रेत्यांनी आपले परवाने परत केलेले आहेत. विठू माऊलीचा गजर म्हणजे